फाइनली आज ऋषी आलेला आहे. ऋषीचं परमिशन घ्यावं लागेल. हा कार्टून आहे. ऋषी एवढ्या साऱ्या गोळ्या घेऊन आलाय ना. I feel good. You look great. I like. Hey guys, good morning and welcome to our new vlog. Finally, आज ऋषी आलेला आहे. तर आज सकाळीच तो 7 वाजता आला आणि मला काल रात्रीपासून झोपच नाही लागली. मला असं होत होतं कधी येतो कधी नाही, त्याचा फोन कधी येईल की घ्यायला ये किंवा मग घ्यायला पाठव वगैरे, म्हणून त्याच्यामुळे मला झोपच आली नाही रात्रभर. तर तसंच वेट करत होते मी. आजचा व्हाईट कलर आहे ना, तुम्ही व्हाईट कलरचं टॉप घातलं. माझ्याकडे व्हाईट कलरची साडी सुद्धा आहे, इतकी सुंदर नेटची साडी ना. पण म्हटलं ती संध्याकाळून वगैरे घालू किंवा मग शूट वगैरे करायचं असेल ना तेव्हा घालू. आता नाही घालत आहे, आता फक्त व्हाईट कलरचं टॉप घातलेलं आहे. थोडाफार मेकअप पण करते आणि त्यानंतर बघू काय करता येईल. अजून तर ऋषी खूप थकलेला आहे ना, त्याच्यामुळे झोपलेला आहे. तर मला असं झालंय ना, तो कधी उठतो कधी नाही, माझ्यासोबत गप्पा मारतो. त्याने काय काय आणलं, त्याने काय काय खरेदी केली ते कधी सांगतो, त्याचा एक्सपिरियन्स कधी सांगतो, असं झालेलं आहे. बट आता त्याच्यासाठी मला खूप वाट बघायला लागणार आहे. तर आता मी तयार झालेले आहे आणि मला ना नवरात्रीचं शूट करायचं आहे. पण त्याच्यासाठी मला ऋषीची परमिशन घ्यावी लागेल, कारण त्याला काय माहिती काय नाही, मेकअप शूट म्हटलं की त्याला नाहीच म्हणतो तो, त्याला मेकअपच आवडत नाही. त्यामुळे आता बघू. पण मला करावं वाटतंय, खूप भारी समजतो तो घागरा, ते घालून मला करायचं आहे. तर त्याला एकदा विचारते करू का, त्याला नाही बोलला तर थोडंफार मनवते, जर हो बोलला तर मग करू. ऋषी एक कसलं तरी स्टँड घेऊन आलाय, पण मला कळत नाही कसलं स्टँड आहे. ऋषी आता उठल्याशिवाय ना मला हे जे प्रश्न आहे ना माझ्या डोक्यातले हे सॉल्व्ह नाही होणार. मला एवढे ब्लॅक सर्कल झालेले आहेत ना, पूर्ण ब्लॅक ब्लॅक दिसतात डोळे. आता तरी उजेड आहे त्याच्यामुळे थोडंफार नीट दिसते, पण जसं मी मागे गेली ना तसं बघा किती ब्लॅक सर्कल झालेत. या जेव्हापासून ऋषी गेलाय ना तेव्हापासून मी इतका मोबाईल बघितला, मोबाईल टीव्ही लॅपटॉप खूप बघितला, खूप. जेवढे पिक्चर मी आयुष्यात नव्हते बघितलेले ना तेवढे या 5 दिवसात बघितले मी. इथं आमचे ऋषी सर झोपलेले आहेत आणि ऋषी सर नवीन नवीन शर्ट घालून आले आणि तसेच झोपले. ऋषी खाली झोपलेला आहे ना त्यामुळे मी वरती येऊन टीव्ही बघते, कारण की मग खाली जर मी फोन बघितला ना त्याला डिस्टर्ब होईल, त्यामुळे मी वरती आले. आता मी जेवण वगैरे पण केलं, आता फक्त त्याचं जेवण बाकी आहे. मला अजून पण बोरच होते, कारण की तो आल्या आल्या झोपून राहिलेला आहे, मला बोलायलाच कोणी नाही आहे. आणि आई सुद्धा आज शॉपवर गेलेली आहे, कारण की प्रवीण आज शॉपवर नाही आहे त्यामुळे. तर घरी आता मी फक्त एकटीच आहे. कपिल शर्मा शो हा मी पहिले ना बिलकुल बघायची नाही, म्हणजे मला सवयच नव्हती बघायचं, म्हणजे बघितलेलाच नव्हता. तर जेव्हापासून ऋषी बघायला लागला ना जेवताना वगैरे तो लावायचा कपिल शर्मा शो, पहिले मला इंटरेस्ट नव्हता, जेव्हा मला माहितीच नव्हतं की शो मध्ये असतं काय, तिथपर्यंत मला माहितीच नव्हतं. जेव्हापासून मी बघायला लागली ना एवढी फॅन झाली ना मी त्या शोची, म्हणजे मी कंटिन्युअसली तेच बघत राहते. आता किती शो किती एपिसोड मी बघितलेत आणि अजून पण बघते. युट्यूबवरच बघावं लागतंय मला, कारण की जुने एपिसोड कशावर लागतात मला माहित नाही, कोणत्या प्राईम व्हिडिओजवर लागतात की नेटफ्लिक्सवर लागतात कशावर लागतं मला काहीच नाही माहिती, म्हणून मी युट्यूबवर बघते. आणि युट्यूबवर आता कोणत्या एपिसोड चालले, श्रद्धा आणि प्रभास आलेले तो एपिसोड चालू आहे. आता ऋषी सुद्धा उठतोय. उठत होता ना तो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आज मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायची आहे. दाखव. आपल्या गाडीत ठेवायला समोर चिटकवणार आहे. चिटकवणार आहेस. हे वाव कार्टून आहे. हॅलो ए शिनचान, तुला शिनचान पाहिजे होता ना खूप दिवसांचा, ते मान आलं होतं का. वाव हे काय लिहिलेलं आहे, किती क्यूट आहे तो. एवढं मोठं तोंड काय पण शिनचानच, तू पण एक कार्टून आहे. झाली झोप, चलो उठो. अजून काय काय आणलं तिच्यात, मला हे प्रश्न आहे, हे आहे स्टँड कसलंय, वॉच ठेवायचं हो का. तर हे ना वॉच ठेवायचं स्टँड आहे, मला कळतच नव्हतं किती वेळची मी विचार करते काय येते. किती वॉच बसतात तिच्यावर, 6-8 तर ऋषी आता ठेवून दाखवते वॉच कशी ठेवायची तिच्यात. हा अशी हे चिटकावं लागल ना खाली, असं ठेवायची का. एवढ्या साऱ्या गोळ्या घेऊन आलाय ना हे बघा, या एक कोणत्या तरी फ्लेवरच्या गोळ्या, चटर पटर गोळ्या नसतात का ते,
हे बघा हे संत्रा गोळी कशी असते तशा छोटे 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 गोळ्या आहेत या ब्लॅक गोळ्या आहे त्या पण आंबट चिंबटच ना सर्व तशाच आहे आणि ही शोप आहे सांगाल बाबा ही शोप आहे एवढ्या साऱ्या गोळ्या घेऊन आल्या आता या सर्वांमधून मला असं वाटते की हीच टेस्टी असणार आहे ही खालची तर मी आता खाऊन बघते ही गोळी खाल्ली मी एवढी पांचट आहे ना कोको कोलाची फिलिंग येते ती खाल्ल्यावर कोको कोला सारखी लागते शी मला तर बिलकुल नाही आवडली ही वाली थोडी ठीकठाक आहे ऋषी ऐक ना मला एक बोलायचंय तुझ्याशी इकडे बघ ना एक परमिशन घ्यायची आहे नक्की हो बोलशील परमिशन घ्यायची काढून हो बोलशील ना मी विचार करेल पक्का बघ आपण नवरात्रीचं शूट करू ना no. हा मी करू का तुला काय होत अरे इतका सुंदर ड्रेस आहे ना कपल ड्रेस आहे मस्त खूप छान आहे ना अरे एकदम भारी शूट होईल ना ऋषी यार करत जाणे एकच फोटो काढायला मी तुझ्या पक्का प्रॉमिस जास्त पैशात पण नाही करणार फक्त तुला कुर्ता तर घालायचा आहे म्हटलं होतं मी हा इंटरेस्टेड नसतोच कधीच नसतो स्पेशली माझ्यासोबत तर नसतोच फक्त एक फोटो काढायचा आहे ना बंद करणार एक फोटो तुझ्यासोबत फोटो एक साधा कुर्ता आहे तुला यार असं का करतो रे तर आता आम्ही चाललोय शॉपवर आणि शॉपवर आहे ना थोडाफार माल पण न्यायचा होता ते पण घेतलेलं आहे आणि इथे ऋषी ते शिनशान चिटकवतोय डॅशबोर्ड खराब नाही होणार ना नाही ना नंतर पुसून घेतात नीट लावा मग मध्यभागी एकदम हा याच्या सेंटरला ठेव याच्या सेंटरला शिनशान यस यो शिनशानचं तोंड कसं आलतंय बघ ना शॉपवर खूप वेळ आम्ही थांबलो त्यानंतर ऋषीने थोडासा स्टॉक वगैरे नीट केला लावला डिस्प्ले चेंज केला आणि आता आम्ही चाललोय घरी लाईट पण चेंज केले हा लाइट पण चेंज केले याने मधले तर झोपून राह घरी जाऊन आज पूर्ण आराम कर म्हणजे उद्या एकदम फ्रेश होशील तर आता आहे ना मी ऋषीला स्क्रब करून देते कारण की तो तिकडे गेला होता ना तर एवढी खराब झाली ना स्किन त्याची आंघोळ केली नाही तिकडं पाणी सुटण्यासारखं आलं तिकडचं तुला है ना वातावरण पाणी सुटणे झालं म्हणून एकदम काळा पडलाय काय डुबिल बघते भांडी कशी आली काय भांडी फक्त खायलाच येते बाकी येत नाही जवळ स्कूबी हरवलेली आहे म्हणून सर्व आहे ना स्कूबीला शोधताय एवढी विचित्र आहे ना ती कशी माल जर एक कळत नाही कुठेही जाऊन बसते आणि सापडतच नाही शेवटी भेटली का आता पूर्ण घर बघितलं तिच्या सर्व जागा बघितल्या तरी दिसत नाहीये काय माहिती घरातच आहे का गेली बाहेर हा ना एक तर काळी दिसत पण नाही झाडावर लगेच उडी मारते आणि सर्व मांजर शोधताय आणि हे ना एक हात बसले खालच्या घरात बघितली का कारण खालच्या घरात पण जाती बर का ती ओपन असला खाली जाते यार एवढे काम सोडून आहे ना सरे तिच्या मागच लागलेले कुठे गेली कुठे गेली सापडतच नाही ती अशी कशी काय माहिती घरातच राहायचं पण कशा जायचं बाहेर खालचं गेट पण उघडं होतं तर काय आता सांगूच शकत नाही बाहेर गेली की कुठे गेली एक तर कुठेतरी लपून बसली ना आता रडू राहिली भामटी कशी जाऊन बसली पलीकडच्या गच्चीवर तिकडे जाऊन बसली होती फटके देऊ फटके देऊ स्कूबी कुठंच जात नाही घरातच असणार पप्पा म्हणते किती गेली लगी दोन चार घर पार करून तिकडे गेली पार किती वेळ भामटी आणि माझ्यावर ना कशी बसली लगे लहान छोटे बाळावर आमटी पाहना कशी बसलीये कशी पाहते एका डोळ्याने इकडं एका डोळ्याने पाहू राहिली ती आपल्याला अरे ना आता माझ्या माग लागली होती की चल ना लय बोर होते फक्त बोललो तुला नंतर मग रविवारचा बर्थडे म्हणून म्हटलं त्यांचा बर्थडे करायचा तिला म्हंटल बाहेर चल आता ती रडती बघ मला नाही न्यायचं आता ते दिल्ली जरी फिरून आला ना मला नाही टेन्शन मी एकदम भारी पिक्चर बघत बसते तुला पिक्चर बघितलं वाटतं टाइमच भेटला नाही टाइमच भेटला कळायचंच नाही दिवस कधी गेला रात्रीला आम्ही मूवी वगैरे बघितला त्यानंतर रविवारचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि मला ना काल काय झालं काय माहिती मला काहीच करायचं मूडच नव्हता व्लॉग पण करू वाटत नव्हता म्हणून मग मी मूवी बघत बसले होते मूवी बघितला मग डायरेक्ट झोपून राहिले तर त्यामुळे कालचा व्लॉग मी आज एंड करते आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल व्लॉग आवडला
आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.